नमस्कार, मी ऐश्वर्या पेवाल आणि तुम्ही पाहताय लोकमत ऑक्सिजन. वर्कआउट करताय, बरेचसे डाएट प्लॅन फॉलो करताय, पण तरी तुमचं वजन कमी होत नाही आहे. किंवा तर जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय, तर त्यामध्ये तुम्ही अशा चुका करताय ज्यामुळे तुमचं वजन कमी नाहीच होणार, पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला इतर त्रास, शारीरिक त्रास होऊ शकतात. तर आज आम्ही तुम्हाला 5 अशा गोष्टी सांगणार आहोत जे तुम्ही वजन कमी करण्याच्या नादात चुकीच्या करताय. चला तर मग पाहूयात काय आहेत ते. पण त्याआधी आमच्या लोकमत ऑक्सिजन या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. सर्वात पहिली चूक जी आपण करतो ती म्हणजे आपण जेवण बंद करतो. बरेच जण काय करतात, तर सकाळचा नाश्ता करतात, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण बंद, त्यावेळेला ते फक्त फ्रूट्स खातात किंवा तर ज्यूस पितात. ते खरं तर चुकीचं आहे. आपल्याला आपला आहार बॅलेन्स्ड असणं गरजेचं आहे, तेव्हा तुमचं वजन आटोक्यात राहू शकतं आणि ते कमी होण्यास देखील मदत होऊ शकते. त्यामुळे जर तुम्ही हा विचार करत असाल की मी जेवण बंद करीन किंवा स्किप करीन तर ते फायदेशीर ठरेल आणि वजन कमी होईल, तर तसं नाही आहे. तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. यामुळे मेटाबॉलिझम कुठेतरी कमकुवत होऊ शकतं. मेटाबॉलिझम खराब झालं तर त्यामुळे तुम्हाला इतर शारीरिक त्रास होऊ शकतात. तर त्यामुळे जेवण स्किप करणं हा उपाय अक्षरशः टाळण्याचाच प्रयत्न करा. दुसरी गोष्ट, फॅट फ्री डाएटचा तुम्ही सेवन करता. फॅट फ्री डाएट म्हणजे काय? तर तुम्हाला तुमचं फॅट कमी करायचं आहे, तुमचं वजन कमी करायचं आहे, म्हणून तुम्ही फॅट फ्री डाएटचं सेवन करता, जे खरं तर चुकीचं आहे. फॅट कमी करणं गरजेचं आहे, पण आपली मेटाबॉलिझम कमी करणं किंवा तर आपले मसल्स कमकुवत बनवणं हे नाही. तर त्यामुळे फॅट फ्री डाएट करत असाल तर ते थोड्याफार प्रमाणात तज्ज्ञांचा सल्ला घ्या की तुम्ही कशा पद्धतीचा तुमचा डाएट प्लॅन असायला हवं. ऑब्व्हियसली आहार चांगलं असणं गरजेचं आहे. तिसरं पॉईंट आहे ते म्हणजे तुम्ही तासन तास जर वर्कआउट करत असाल तर तेही चुकीचं आहे. बरेच जण जे जिम फ्रीक असतात किंवा तर ज्यांना असं वाटतं की मला फिटनेस फ्रीक बनायचं आहे, मला एकदम फिट अँड फाईन राहायचं आहे, मला माझी बॉडी बनवायची आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही वर्कआउट करत असता, तेव्हा काही जण अति वर्कआउट करतात, तासन तास वर्कआउटला जातात, त्यानंतरचा त्यांचा आहार हा समतोल नसतो, त्यामुळे त्यांना सतत थकवा जाणवत असतो. काही जण तर हा चॅलेंजसुद्धा घेतात की मी 7 दिवसात एवढं वजन कमी करीन, एका महिन्यात मी एवढं वजन कमी करीन, ते पण चुकीचं आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे, त्याची एक प्रोसेस असते, ती फॉलो करणं गरजेचं आहे. चौथी टिप, तुम्ही जर उपाशीपोटी राहण्याचा विचार करत असाल की उपाशीपोटीच मी राहीन, आज मी सकाळचा नाश्ता नाही करणार, मी दुपारचं जेवण नाही करणार, मी रात्रीच जेवीन, तर हे देखील चुकीचं आहे. उपवास करत असाल तर ती वेगळी गोष्ट आहे. उपवासाचं आपण अन्न नक्कीच खातो, पण जर तुम्ही डाएट करत असाल आणि जर तुम्ही हा विचार करत असाल की मी उपाशी राहून एक दिवस उपाशी राहीन, दुसऱ्या दिवशी मी पोटभर खाईन, नाही, असं नाही होऊ शकत. त्यामुळे तुमचं बॅलेन्स, जो डाएटचा बॅलेन्स आहे, तो कुठेतरी कोलमडू शकतं आणि ते चांगलं नाही आहे. त्यामुळे तुम्ही जर उपाशी राहण्याचा विचार करत असाल तर ते करणं टाळा. आणि पाचवी पण महत्त्वाची गोष्ट, काही जण फक्त फ्रूट्स किंवा तर फ्रूट ज्यूसेसचाही समावेश करतात त्यांच्या आहारात, तर तेही चुकीचं आहे. फक्त ज्यूसचं सेवन करत राहिलात तर तुमच्या बॉडीला हवी ती पोषक तत्वे नाही मिळणार, ती जीवनसत्वे नाही मिळणार, आणि त्यामुळे जर तुम्हाला वजन आटोक्यात ठेवायचं असेल तर ते जीवनसत्व मिळणं देखील गरजेचं असतं. तर त्यामुळे ज्यूसचं सेवन करत असाल तर ते दिवसातून एकदा करा, हरकत नाही, पण तुम्ही रोजच जर करत असाल आणि म्हणत असाल की मी जेवणार नाही, मी वरण भात चपाती भाजी खाणार नाही आणि मी फक्त ज्यूस पीन, ते चुकीचं आहे, तर ते करणं टाळा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. लोकमत ऑक्सिजनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत ऑक्सिजन. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेश शिंदेसह ऐश्वर्या पेवाल, लोकमत, मुंबई.